टिफिनसाठी 30 दिवस 30 भाज्या. यामध्ये आज आपण पाहणार आहोत काबुली चण्यांची भाजी, म्हणजेच छोलेची भाजी. ही भाजी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याआधी उपस्क्रिएशनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे पॅन गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण तेल ॲड करून घेऊयात. तेल गरम होऊ द्यायचे आहे. गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी ॲड करून घ्यायची आहे. आता यामध्ये मी एक बारीक कट करून घेतलेला कांदा ॲड केलेला आहे आणि बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो ॲड केलेला आहे. आता हे छान परतून घेऊयात. 1-3 मिनिट लालसर रंग येईपर्यंत छान परतून घ्यायचे आहे. पाहा, आपला टोमॅटो आणि कांदा परतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया. इथे मी 1 छोटा चमचा हळद, 1 छोटा चमचा गरम मसाला, 1 छोटा चमचा छोले मसाला, 1 छोटा चमचा लाल मिर्च पावडर, 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 छोटा चमचा धना पावडर ॲड केलेली आहे. आता हे सर्व मसाले मिक्स करून 1-4 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे आहेत. पहा, आपले मसाले छान परतले आहेत. आता यामध्ये आपण छोले ॲड करून घेणार आहोत. त्याआधी मी ते चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेले आहे. ते मीठही छान मिक्स करून घेऊयात. पहा, इथे मी छोले ॲड केलेले आहेत. हे छोले मी 7 ते 8 तासांसाठी भिजवून कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. आता यामध्ये मी 3 ते 4 चमचे शेंगदाण्याचे कूट ॲड केलेले आहे. आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊयात. छान मिक्स झालेले आहे. आता यावरून मी बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर ॲड केलेली आहे. आता 5 ते 10 मिनिटासाठी हे आपण झाकून ठेवणार आहोत आणि भाजी छान शिजवून घेणार आहोत. पहा, 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. छोले हे वजन कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. त्याचबरोबर प्रोटीन मिळते. पहा, छोले खाल्ल्याने दात मजबूत होतात. पहा, आपली भाजी छान मस्त अशी शिजलेली आहे. छोले खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल लेवल कमी होते. पहा, त्याचबरोबर छोल्याने शुगर आणि BP मेंटेन राहते. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण अशाच रेसिपींसोबत भेटत राहूया. तोपर्यंत धन्यवाद.